प्रकरण 15 भट्टदेव। तो कासावीस करणारा क्षण उलटून गेला आणि अवघे दृष्ट अदृष्ट बदलले। अवघे विश्व सुंदर भासू लागले। प्रत्येक दिवस सोन्याचा होऊन उगू लागला। कावेरीने गावात जाऊन येतेची वार्ता सविस्तरपणे सांगितली असावी। ही मुले रात्रीची गीते गात, हरिकीर्तनी नाचतात, नाचता नाचता अभंगरचना यांच्या मुखावटे प्रकटू लागतात। हे गाव घरी झाले। निवृत्ती ज्ञानदेव भिक्षेस गेले असता माणसे नवलाने पुसू लागली। अरे बाळानो, तुम्ही ज्या ओव्या गाता त्या कवने रचल्या? आमच्या ध्यानी येत नाही। तुम्ही काय कोठे त्या ऐकल्या देखिल्या? नाही। कोणी यावर विश्वास ठेवू लागले, कोणी म्हणू लागले की बाप आजा पंढरीस गेले होते, तेथे ऐकले असेल, ते बापाने शिकवले असेल। चार दोन पुसू लागले। राती तुम्ही भजने गाता, आम्ही यावे काय? इच्छेस येईल ते करावे, असे अनुकूल्य चहू दिशास परमळू लागले। कावेरी वारंवार सिद्धपीठी येऊन आळी करू लागली। बापा ज्ञानदेवा, म्हणेनास का रे एखादे गीत? नवेच का म्हणेनास? मग ज्ञानदेव गाऊ लागले। बरवा ओ हरी, बरवा ओ हरी, बरवा ओ गोविंद गोपाळ गुण गुरवा ओ, गोविंद गोपाळ गुण गुरवा ओ, सावळा ओ हरी सावळा हो, सावळा ओ हरी सावळा हो, मदन मोहन कान्हो गोवळा ओ, मदन मोहन कान्हो गोवळा ओ, पाहता ओ हरी पाहता हो, पाहता ओ हरी पाहता हो, ध्यान लागले चित्ता ओ, ध्यान लागले चित्ता ओ, पडिये ओ हरी पडिये ओ, बाप रखमा देवी वरी कडिये ओ, बाप रखमा देवी वरी कडिये ओ। आम्ही सर्वांनी येत वरी की कावेरीने देखील टाळ्या वाजवीत ध्रुपद धरावे। सावळा ओ हरी सावळा ओ। त्या दिवशी पौर्णिमा होती। चतुर्दशीचा चंद्र पूर्वेकडे मावळत होता। पूर्वाकाश अरुण वर्णाचे झाले। सिद्ध बेटावरील वृक्षभारांमध्ये विसावलेला पक्षीगण नाना स्वरांनी हर्ष प्रकट करू लागला। निवृत्ती इंद्रायणीवरून स्नान करून परतला। अंगणातील बिल्ववृक्ष आता थोरावला होता, शाखा पल्लवांनी डवरला होता। प्रतिदिशी पहाटे निवृत्ती ते ध्यान लावून बसत असे। आजही तो बसला आणि कुटीत आत्मचिंतन करीत असलेल्या ज्ञानदेवास त्याने साथ घातली। ज्ञानदेवा जी, स्नान उरकून लवकर ये बाळा। ज्ञानदेवास नवल वाटले। आम्ही सर्वजणी चकित झालो। मी बोललो, आज दादाने तुझ्याशी काय काम काढले आहे? भरभरून आल्यामुळे ज्ञानदेव बोलला नाही। तो लगबगीने स्नानास धावला। आम्ही कुठे बाहेर येऊन तुळशीशी बसून राहिलो। ज्ञानदेव स्नान उरकून आला। निवृत्तीस त्याने पादस्पर्शपूर्वक वंदन केले। तो ज्ञानाचा कातिव पुतळा निवृत्ती आसन सोडून उभा ठाकला। त्याने आपले बाहू पसरले, ज्ञानदेवास छातीशी धरीत खेव दिले। जे वाचे पलीकडे, जे बुद्धीचा प्रवेश होणे दुष्कर, ते ज्ञानदेवास देण्यासाठी जणू निवृत्तीने आलिंगनाचे मीस केले। दोन्ही हृदय एक झाले, जणू अमृताचा कुंभ उलंडावा। तैसे निवृत्तीने आपल्या हृदयाचे ज्ञानदेवाच्या हृदयी घातले। ज्ञानदेवाची मुद्रा कृतकृत्यतेच्या प्रकाशाने झळाळू लागली। अष्टसात्विक भाव त्याच्या शरीरी प्रकटले। अंतरी ब्रह्मानंद उदेजला। त्यामुळे मस्तकापासून तळपायावेरी अवघे शरीर रोमांचित झाले। प्रत्येक रोमरंध्राच्या तळवटी श्वेत कणिका दिसू लागली। आत दाटल्या सुखाच्या उर्मीमुळे संपूर्ण काय थरथरू लागले। नेत्रावाटे आनंदाश्रू उन्मळू लागले। निवृत्तीने त्याचा बाहू धरून त्यास आपणासमोर बैसवले। ज्ञानदेवाने सहज सिद्धासीन घातले। अर्धोन्मिळित दृष्टी नासाग्र न्याहाळू लागली। दोन्ही करसंपुटे मांडीवर विसावली। यावरी निवृत्तीने आपला उजवा हात त्याचे मस्तकी ठेवला। मात्र अहंभावाचे कठीणपण उरले। विषयांचा निश्चेष विसर पडला। इंद्रियांची कसमस मोडली। मनाची मनीच घडी घातली गेली। कल्पना निमाली। प्रवृत्तीचा उपशम झाला। क्षुधा तृषा कोठे हरपल्या कोणास कळे? आम्हास त्याचे सर्वांग थरथरत असलेले दिसले। निवृत्तीने त्याच्या कानापाशी आपले मुख नेले आणि त्याच्या मुखावाटे फुटलेला अस्फुट हुंकार आम्हास ऐकू आल्यावानी झाला। अयम आत्मा ब्रह्म ती अक्षरे नव्हती, तर त्या ब्रह्म साम्राज्य दीपिकाच होत्या जणू। तत्क्षणी ज्ञानदेव अंतर्बाह्य बदलला। आधीच अतिशय गोमटे दिसणारे ते लेकरू या आनंद कल्लोळी चुपकळून निघाल्यावरी तेजपुंज दिसू लागले। किती वेळ त्या वेळ तो त्या सुखसमुद्रात बुडी देऊन होता त्याचे त्यास आणि आम्हासही कळले नाही। तोवरी सूर्योदय होऊन गेला। सूर्याची किरणे झाडाच्या पालवीमधून खालते झरू लागली। त्या प्रकाशामध्ये आम्ही पाच जणे
अंतर्बाह्य उजळलेली. निवृत्तीने ज्ञानदेवाच्या छातीत स्पर्श करता क्षणी तो देहभानावर येऊ लागला. त्याच्या मुखावाटे ओव्या फुटल्या. अनुपम्य तेजे धवळले ब्रह्मांड, विश्वरूपी अखंड तदाकार. रसिरस मुरे प्रेमाचे स्पंदन, रसिरस मुरे प्रेमाचे स्पंदन, एकरूपी घन हरी माझा, एकरूपी घन हरी माझा. नाद आणि ज्योती परिपूर्ण आत्मा, परेसी परमात्मा उजेडला, परेसी परमात्मा उजेडला. झाला अरुणोदय उजळले सूर्य सूर्य तेज, त्याहून सतेज तेज आले, त्याहून सतेज तेल तेज आले. हर पल्या रश्मी देह भाव हरे, रुद्धसिद्धी कामारी झाल्या कैशा, रुद्धसिद्धी कामारी झाल्या कैशा. निवृत्ती उपदेश ज्ञानी याला धला, तत्वी तो तत्व बोधला ज्ञान देवो. निवृत्ती उपदेश ज्ञानी याला धला, तत्वी तत्व बोध ज्ञान देवो.